नमस्कार. खवय्यागिरीच्या ह्या भागात तमाम खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत नाचणीचा हलवा. नाचणीमध्ये कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांचं आरोग्य राखतं. त्याचप्रमाणे या हलव्यासाठी आपण वापरणार आहोत गूळ आणि खजूर. या दोन्ही पदार्थांपासून आपल्याला मिळणारे आयन. तर असा हा पोषण मूल्याने परिपूर्ण नाचणीचा हलवा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या नाचणीचं सत्व, 1 वाटी नारळाचं दूध, 1/2 वाटी गूळ, 5-6 बदाम आणि 1/2 वाटी खजूर. नाचणी आपण रात्रभर भिजत घालून सकाळी ती वाटून घ्यायची आहे आणि त्याचं सत्व काढायचं आहे. तर नाचणीचं सत्व आणि त्याचबरोबर नारळाचं दूध सुद्धा आपल्याला लागणार आहे. हे दोन्ही एकत्र करून आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचंय. ते जरा असं घट्ट होत आलं की त्याच्यात गूळ घालायचंय. नाचणीचं सत्व व्यवस्थित घट्ट झालं म्हणजे शिजलं की त्याच्यात आपण बदामाचे तुकडे आणि खजुराचे तुकडे घालणार आहोत. एकत्र करून घेऊया. एका ताटलीला तूप लावून त्याच्यावर हे मिश्रण काढायचं आणि त्याच्या वड्या थापायच्या आहेत. त्याच्यावर आपल्याला हे मिश्रण घालायचंय. जाड थापून ह्याच्या वड्या पाडायच्या. या झाल्या आपल्या नाचणीच्या वड्या तयार. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या नाचणीचं सत्व, 1 वाटी नारळाचं दूध, 1/2 वाटी गूळ, 5-6 बदाम आणि 1/2 वाटी खजूर. नाचणीच्या वड्या किंवा नाचणीचा हलवा, या हलव्याला जर लाल रंग यावा असं आपल्याला वाटत असेल तर ह्याच्यातच बीट किसून घालावं. म्हणजे पदार्थाचं पोषण मूल्य सुद्धा वाढतं आणि आकर्षक रंगसुद्धा मिळतो. करून बघा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.